शनिवारी 15 जुलै रोजी नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम पार पडणार आहे। उत्तर महाराष्ट्रातला जळगाव धुळेनंतरचा हा तिसरा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहे। पावसाचं वातावरण आहे, धुळ्यामध्ये देखील पावसामुळे व्यत्यय आलेला होता, त्या दृष्टीने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे। वॉटरप्रूफ असे डोम उभारण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला देखील कच खडी टाकून संपूर्ण जी माती होती म्हणजे जिथे चिखल होऊ शकला असता तर तशी संभावना देखील आता दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। मोठमोठे असे 3 डोम इथे उभारण्यात आलेले आहेत। आपण आता जिथे आहोत मुख्य कार्यक्रम इथेच होणार आहे आणि हा जो डोम आहे याची रुंदी 40 मीटर आहे, लांबी 170 मीटर आहे। आजूबाजूला जे 2 डोम उभारण्यात आलेले आहेत त्याची दोघांची लांबी ही 170 मीटर आणि रुंदी ही साधारणतः 30 मीटर आहे। तीनही डोम मिळून 25,000 लाभार्थी नागरिक इथे बसू शकतील अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पुढचा जो भाग आपण बघतोय, एका बाजूला नाशिक शहर, दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातले जे लाभार्थी येतील त्यांची बसण्याची व्यवस्था आहे, त्याच्या मागच्या बाजूला मालेगाव शहर, मालेगाव ग्रामीण अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण आत्ता ज्या व्यासपीठावर उभा आहोत याची लांबी साधारणतः 80 फूट आहे आणि रुंदी ही साधारणतः 30 फूट आहे। याच्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ अशा मंत्र्यांसोबतच लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील आणि काही लाभार्थ्यांची देखील इथे बसण्याची व्यवस्था साधारणतः 70 ते 75 माणसं इथे बसू शकतील अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडनं गेल्या 2 ते 3 दिवसापासून तयारी केली जात आहे, अंतिम तयारीवर आता हात देखील फिरवला जात आहे। मात्र पावसामुळे जर काही व्यत्यय आला तर त्या दृष्टीने देखील उपाययोजना केली जात आहे। त्यामुळे 11 वाजेची वेळ आहे, शनिवारी 11 वाजता कार्यक्रम सुरू होईल असं प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। संपूर्ण यंत्रणा तयारीला लागलेल्या आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।